नमस्कार। पुष्प दावे सादर करताना आनंद होत आहे आणि या पुष्पामध्ये गळित गात्र अवस्था म्हणजे काय आणि त्याचा काय त्रास होतो याबद्दल आपण सविस्तर बघूया। तत्पूर्वी मला जो फीडबॅक आलेला आहे त्यात काही लोकांनी मला विचारलेलं आहे की एकटेपणा, लोनलीनेस, एकलकोंडेपणा यावर काय इलाज असतो, तर हे आपण एका वेगळ्या पुष्पामध्ये जरूर घेऊ कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जे जन्माला आलं त्याला मरण हे आहेच, जे जिवंत आहे, जे वृद्धिंगत व्हायला लागलेलं आहे, जे वाढत चाललेलं आहे, त्याला कुठे ना कुठेतरी अंत हा येणारच आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या बाबतीत तेवढीच खरी आहे। बाहेरील साधने वापरून काही गोष्टींवर आपल्याला या बाबतीत मात करता येईल, उदाहरणार्थ हेअरिंग एड लावून, चष्मा लावून किंवा पेसमेकर लावून सुद्धा आपल्याला काही गोष्टींवर थोड्या बहुत प्रमाणावर मात करता येईल, परंतु सरसकट सगळ्या गोष्टींवर मात करता येणार नाही। त्याकरता काहीही इलाज करायचा असेल तर आपल्याला वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्या अनुसारच काम करायला पाहिजे। आता या गोष्टीची ऍक्च्युअली लक्षणं कशी असू शकतात? इंद्रियातील जो बदल होत जातो, दिसायला कमी लागतं म्हणून आपल्याला वाहन चालवायला नकोसं वाटतं, वाहन चालवायला जड जातं, ऐकायला कमी येतं म्हणून चार चौघांमध्ये मिसळायला आवडत नाही, कमी दिसायला लागल्यानंतरचा अजून एक ड्रॉबॅक आहे म्हणजे नाटक, सिनेमा या गोष्टी बघायला आपल्याला जायला आवडत नाही, या घरातून बाहेर पडायला सुद्धा नको वाटायला लागतं कारण या सगळ्या गोष्टीची आपल्याला काही स्तरापर्यंत किंवा काही इंटेन्सिटीपर्यंत लाज वाटायला लागते। जॉईंट्स दुखायला लागतात, त्याकरता नी कॅप घालतो आपण, एल्बो कॅप घालतो, काही लोक ज्यांना व्हेरिकोस वेनचा त्रास होतो ते स्टॉकिंग्स घालतात, हा एक बाहेरील थोडा बहुत इलाज आपल्याला करता येतो। आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही अवस्था हळूहळू यायला लागली की भीती वाटायला लागते, भय वाढायला लागतो। तोंडाच्या बाबतीत म्हटलं तर जिभेचा एक्सरसाइज, जिभेची एफिशियन्सी, जिभेची कर्तृत्ववान शक्ती कमी होत जाते, त्याच्यामुळे जेवणामध्ये रुची लागत नाही, जेवायची इच्छा होत नाही, ज्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो। सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये नो एन्थुझियाझम, काही करावंसं वाटतच नाही, मी बरा आणि माझं घर बरं अशी आपली अवस्था झालेली असते। सो याच गळित गात्र अवस्थांमध्ये काय काय होऊ शकतं ते आपण एक एक अवयवांच्या बाबतीत बघूया। सगळे अवयव कव्हर करणं शक्य होणार नाही, परंतु जे मुख्य अवयव आहे जेणेकरता आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे त्याबाबत आपण जरूर चर्चा करू। या सगळ्या पुष्पांमध्ये राईट फ्रॉम द बिगिनिंग तुम्ही एक गोष्ट मार्क केलेली असेल ती अशी की आज तुम्ही गरजू आहात की काळजीवाहू आहात याचा संबंध विशेष नसला तरी या सगळ्या गोष्टींना डे वन पासून म्हणजे आपण तारुण्याच्या उतार वयाला लागल्यानंतर, तारुण्य संपून उतार वयाला लागल्यानंतर साधारणतः मे बी 45 मे बी 50 इन सर्टन केसेस आपण या गोष्टींवर हळूहळू विचार करायला हवा। असं नाही झालं पाहिजे की आता तहान लागली म्हणून आपण विहीर खोदायला सुरुवात करायची आहे, तेव्हा प्रत्येक गोष्टीबाबत, आणि हा माझा एक यंगर जनरेशनला पण सल्ला आहे की प्लीज स्टार्ट ऍक्टिंग ऑन दीज पॉइंट्स, कारण
ही वेळ सगळ्यांवर येईलच असं नसलं तरी ही वेळ सगळ्यांवर येऊ शकते, ही पण एक अवस्था आहे. ओके, तर पहिला आपण भाग घेऊया डोळे. आता डोळ्यांच्या बाबतीत काय होतं की तीन चार यांचे मेन प्रॉब्लेम्स असतात. एक असतो म्हणजे तुम्हाला 40 नंतर चष्मा लागायला लागतो, ज्याला आपल्याकडे मराठीमध्ये 40 लागली म्हणून असं एक वाक्प्रचार आहे, म्हणजे वाचायला डोळ्यांना त्रास व्हायला लागला. त्यात लाजण्यासारखं किंवा अपमानास्पद किंवा घृणास्पद असं काहीच नाही आहे. या अवस्थेमधनं सगळेच जण जात असतात. काहींना 40व्या वर्षी लागेल, काहींना 45व्या वर्षी लागेल, दॅट्स द एंड ऑफ इट. परंतु एव्हरीबडीज आयसाईट इज गोइंग टू गो डाऊन डे बाय डे. पेरिफेरियल विजन जे असतं ते यंग एजमध्ये जवळपास असं जर बघितलं तर 270 डिग्री हे विजन असतं, आणि हे कमी कमी होत जातं, आणि शेवटी ते साधारणतः असं 120 डिग्रीला कमी होतं. आणि असं म्हटलं जातं की डिमेन्शिया पेशंटच्या बाबतीत तर हे ऑलमोस्ट 100 डिग्री म्हणा किंवा 90 डिग्रीपर्यंत सीमित झालेलं असतं. म्हणजे त्यांना फक्त समोरचं दिसतं, झडपा लावल्यासारखं. ही देखील एक वाईट अवस्था आहे. यामुळे काय होतं की समोरून येणारी व्यक्ती, समोरून येणारं वाहन दिसत नाही लवकर, आणि ते दिसत नसल्यामुळे ते बाजूने गेल्यानंतर किंवा तो व्यक्ती बाजूने गेल्यानंतर देखील आपल्याला ते जाणवत नाही, ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो आणि सायमल्टेनियसली गैरसमज होऊ शकतात. अरे मी तुझ्या शेजारने गेलो, तू माझ्याकडे हात देखील दाखवला नाही, तू बघितलं सुद्धा नाही, वगैरे वगैरे. डोळ्याची अधिक अवस्था कधी कधी जी बिकट होत जाते त्यातला पहिला प्रकार आहे म्हणजे काचबिंदू. काच बिंदू झाल्यानंतर यू हॅव गॉट सर्टन पीपल हॅव गॉट कॅटरॅक्ट. पण कॅटरॅक्ट ही अवस्था देखील आता रिपेअर करता येते. पहिला काच बिंदू आपण ज्याला म्हटलं ग्लुकोमा, कॅटरॅक्ट ज्याला आपण म्हणतो मोतीबिंदू, आणि एक पडदा हाळणे, पडदा फाटणे, पडदा डिटॅच होणे, रॅटोनोपथी ज्याला म्हणतात, रॅटनोपथी, ज्या बाबतीत काही काही वेळेला इलाज करता येतो कारण दृष्टी फार कमी झालेली असते. जिन्याच्या पायऱ्या दिसत नाहीत. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की या लोकांना जिन्याच्या पायऱ्या दिसत नसल्यामुळे त्याला येलो पट्टी लावायची पाळी येते, आणि घरामध्ये देखील आपल्याला असं करायला हरकत नाही. कारण या लोकांना निळा, हिरवा आणि जांभळा रंगातला जास्त फरकच कळत नाही, आणि हा फरक न कळत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मग यावर उपाय काय आहे? सगळ्याच गोष्टी वयोपरत्वे ढकलू नका. आता तर काय माझं वय झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं दिसणारच, माझे डोळे कमजोर होणारच. अरे हो, कमजोर होणार आहेत, मग रेग्युलरली आयसाईट चेक का नाही करायची? जर 40 मध्ये आपल्याला किंवा आपल्याला वाचायला त्रास व्हायला लागला, यातलं एक सिंपल उदाहरण किंवा आपली घरगुती एक्झामिनेशन म्हटलं तरी चालेल. जेव्हा आपल्याला पेपर किंवा कुठली गोष्ट अशी पूर्ण हात लांब करून दोन हात 2 फूट दूरवर धरून वाचावी लागते, याचा अर्थ डोळे कमजोर व्हायला लागलेत. सो गो टू द डॉक्टर, गेट द ग्लासेस. त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. तसेच काचबिंदू म्हणजे ग्लुकोमा किंवा कॅटरॅक्ट मोतीबिंदू किंवा रॅटिनोपथी जर प्रॉब्लेम येत असेल तर डॉक्टरला दाखवा आणि कॅटरॅक्टचं वगैरे ऑपरेशन करून घ्या. आपल्याला अजून बरंचसं आयुष्य जगायचं आहे, ही जी आशा सगळ्यांना असते त्यात काहीही वावग काहीच नाही आहे. सो गेट दिस थिंग डन सो दॅट यू कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
मोठ्या शब्दातला म्हणजे ज्याला आताच्या भाषेमध्ये फॉन्ट म्हणतात, मोठ्या फॉन्ट मधलं पुस्तक वाचायचा सराव करा, किंवा मोठ्या फॉन्टमध्ये असलेली मोठी मोठी अक्षरं असलेली पुस्तकं वाचा. याकरता मी काही लोकांना जरूर रेकमेंड करील की तुम्ही किंडल वापरा. किंडलमध्ये फॉन्ट साईज तुम्हाला चेंज करता येतो, आणि फॉन्ट साईज चेंज केल्यामुळे विना सायास खूप त्रास न होता तुम्हाला ते वापरता येतं. त्याचप्रमाणे काळ्या शाईचा जास्त वापर करा. अंडर द बॅकग्राऊंड ऑफ व्हाईट ब्लॅक इंक इज द बेस्ट. आपल्याला लक्षात येतं की हिरवा, निळा आणि मी म्हटलं होतं की जांभळा रंग अजिबात ओळखायला येत नाही, यातला फरक कळत नाही. सो गेट दॅट थिंग ऑल्सो रेडी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, भिंग म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास वापरायला सुरुवात करा. तिथं भरपूर उजेडचा वापर असायला पाहिजे, आणि आपल्याला जे काम करायचं आहे इन्क्लुडिंग सुई दोरा ओवायचं आहे, ट्राय इट विथ मॅग्निफाईंग ग्लास. राईट, आपण दुसऱ्या भागामध्ये परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.